विकास अगाड़ी सरकार में नेता आपस में कुर्सी को लेकर तू तू मैं मैं कर रहे हैं अपने स्वार्थ का फायदा देखने वाली महाविकास अघाड़ी सरकार पूरी तरह से फेल हो चुकी है ऐसा आरोप सुधीर मुंगटीवार इन्होंने लगाया है महाविकास अघाड़ी सरकार भले ही सब

कैसे छुड़ाई जाए इस पर काम करना चाहिए ऐसी जानकारी पत्रकारों के समक्ष सरकार विरोधी बातों को ध्यान में रखते हुए सुधीर मुंदगटीवार इन्होंने दी है अशपक्षन्ना एकत्रयताना मला असं वाटतं की अशा, अशा प्रसंगात काही सांगायची गरज पडत नाही हे साधारण आहे की जेव्हा एखादी गाडी जर योग्य पद्धतीने चालत नसेल तर कुठंतरी त्याचा अपघात होईल कारण स्टेअरिंगवर बसणारा ड्रायविंग सीटवर असणारा माणूस गाडी उजवीकडे डावीकडे दर सेकंदागा नेत असेल तर हे सांगणं हे सहज आहे की अशा प्रसंगात गाडीचा अपघात होईल हे सांगायला काही भविष्यबाग पाहिजे नाही काही पोपट पाहिजे नाही किंवा काही काढायचं नाही जे सरकार इतकं अंतर्विरोधाने भरलेलं आहे तर त्या नेत्यांनी सांगितलं असं सरकार कसं टिकू शकतं याचा अर्थ काही तारखा दिल्या नाही भाजप काही पाडण्याचा प्रयत्न करत नाही हां जनतेच्या मनात आहे की हे सरकार दीर्घकाळ टिकू नये आणि प्रत्येक सज्जन जन्मानसा काही वाटतं की हे सरकार टिकू नये काय करायचं त्यांच्यामध्ये आगबेग असो नसो एकमेकावर ते न्याय करो की अन्याय करो याच्याशी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला काय देणं घेणं आहे आमचं देणं घेणं जनतेशी आहे आम्हाला जनतेवर अन्याय होत असेल जनतेमध्ये आगबेग नसेल तर मात्र लोकशाहीच्या मार्गाने त्याला विरोध करणं आंदोलनं करणं संघर्ष करणं लोकजागृती करणं जनसंवाद करणं हे आमचं कर्तव्य आहे त्यांचं काय आगबेग आहे की नाही आम्हाला काय घेणं देणं आहे कारण हे तर खरंच आहे जे जनतेचे प्रश्न सोडवत नाही जनतेवर अन्याय करतात ज्यांचं शासन वाईट आहे तर त्यांचा आगबेग कसं असणार आहे त्यांचा सारा स्वार्थ आहे पद पद ते सर्व स्वार्था सा लोकतंत्र में जीने वाले नागरिकों के साथ कोई भी सरकार आए हर कोई जनता का रखवाला खुद को कहता है और सत्ता पर विराजमान होता है लेकिन नेताजी ये पब्लिक है ये सब जानती है कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ संजय मीरे एनबीसी न्यूज नागपुर